उससे अपनी डेफिनेशन है टॉटोलॉजी, अ स्टेटमेंट पैटर्न हुज ट्रूथ वैल्यू इज ट्रू फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशंस ऑफ ट्रूथ वैल्यूज ऑफ इट्स प्राइम कंपोनेंट्स इज कॉल्ड टॉटोलॉजी। टॉटोलॉजी कौन है? एक स्टेटमेंट पैटर्न है। अ स्टेटमेंट पैटर्न हुज ट्रूथ वैल्यू इज ट्रू, या स्टेटमेंट पॅटर्नच्या सगळ्या ट्रूथ व्हॅल्यूज ज्या असतील या सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू असतील फक्त ट्रू फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ इट्स प्राइम कंपोनेंट्स। मग त्याचे कुठलेही प्राइम कंपोनेंट्स जरी घेतले तर या प्राइम कंपोनेंटची कुठलीही ट्रूथ व्हॅल्यू आपण घेतली आणि या सगळ्यांचं कॉम्बिनेशन केलं तर या कॉम्बिनेशनवर या स्टेटमेंट पॅटर्नची जी ट्रूथ व्हॅल्यू असेल ती नेहमीच काय असेल? ट्रू असेल। तर या स्टेटमेंट पॅटर्नला आपण म्हणणार आहे टॉटोलॉजी, आणि टॉटोलॉजी डिनोट करणार आपण स्मॉल टीन। जर एखादं स्टेटमेंट पॅटर्न टॉटोलॉजी असेल म्हणजे त्याचे ट्रूथ व्हॅल्यू ह्या सगळ्याच ट्रू येत असतील, त्याच्यामध्ये फॉल्स असणार नाही, तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण नोट करणार आहे टॉटोलॉजी ना स्मॉल टीन। फॉर एक्झाम्पल बघा, पी ऑर निगेशन पी, मग आता हे एक टॉटोलॉजी आहे असं एक्झाम्पलमध्ये आपण बघतोय। आता हेच आपण बघूयात की टेबलवरून नक्की येतं का नाही। आता पी ऑर निगेशन पी यात प्राइम कंपोनेंट्स कुठले आहेत? तर प्राइम कंपोनेंट आहे फक्त पी। बघा कुठेच क्यू नाही आहे, आर नाही आहे। मग जर एकच कंपोनेंट असेल, एकच स्टेटमेंट असेल तुमचं पी, तर आता याच्या रो किती होतील? बघा पी एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल। जेव्हा दोन कंपोनेंट असतात पी आणि क्यू तेव्हा आपण चार रोचं टेबल करणार, जेव्हा एकच कंपोनंट असेल तेव्हा दोनच रोचं टेबल होणार। मग पी ची ट्रूथ व्हॅल्यू झाली ट्रू आणि फॉल्स। आता निगेशन पी बघा, निगेशन पी म्हणजे काय असेल? जर पी ट्रू असेल तर निगेशन पी फॉल्स झालं, जर पी फॉल्स असेल तर निगेशन पी झालं ट्रू। आता हे दोन स्टेटमेंट आपल्याला ऑर नी जोडायचे आहेत। कुठली कुठली आहेत बघा, एक आहे पी तर दुसरं आहे निगेशन पी, म्हणजे ह्या दोन कॉलम आपल्याला बघायचे। मग हे ऑर ने जोडायचंय, ऑरचं टेबल आपल्याला काय सांगतं? जर दोन्ही फॉल्स असेल त्याच वेळेस फॉल्स येतो। मग दोन्ही फॉल्स आहे का? नाहीये। दोन्ही फॉल्स आहे का? नाहीये। सो दिस इज अदरवाइज इट इज ट्रू, म्हणजे या स्टेटमेंट पॅटर्नची सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू झाल्या ट्रू, आणि या सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू ट्रू झाल्यामुळे झालं काय? तर हा स्टेटमेंट पॅटर्न काय आहे? तर टॉटोलॉजी आहे। याच्या सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आल्या कधी? त्याच्या स्टेट त्याच्या प्राइम कंपोनंट्सच्या ट्रूथ व्हॅल्यू सगळ्यांचं कॉम्बिनेशन केलं तरी सुद्धा ते ट्रूच आहे। पुढची डेफिनेशन आहे कॉन्ट्राडिक्शन, स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स। मग अशी काय होतं? तर ट्रू होतं। ज्यावेळेस टॉटोलॉजीची डेफिनेशन बघितली त्यावेळेस ही व्हॅल्यू ट्रू होती, आता ही व्हॅल्यू फॉल्स आहे। कधी? फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ इट्स प्राइम कंपोनंट्स इज कॉल्ड कॉन्ट्राडिक्शन। मग कुठलंही एखादं स्टेटमेंट पॅटर्न घेतलं आणि त्याचं जर टेबल आपण तयार केलं आणि या टेबलच्या लास्ट कॉलमची म्हणजे त्या अख्ख्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज जर नेहमीच फॉल्स आल्या किंवा ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ इट्स प्राइम कंपोनंट, त्याचे जे प्राइम कंपोनंट्स असतील त्याच्या सगळ्या पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज घ्यायच्या आणि याच पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूजचं कॉम्बिनेशन करून जर स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे तर त्याला आपण म्हणणार आहे ते स्टेटमेंट पॅटर्न आहे कॉन्ट्राडिक्शन। मग आता बघा, कॉन्ट्राडिक्शन इज डिनोटेड बाय सी। जर एखादा स्टेटमेंट पॅटर्न हा कॉन्ट्राडिक्शन असेल तर त्याला आपण सी ने डिनोट करणार। बघा फॉर एक्झाम्पल काय लिहिलं, पी अँड निगेशन पी। मग हा जो स्टेटमेंट पॅटर्न आहे हा काय आहे? कॉन्ट्राडिक्शन आहे। कॉन्ट्राडिक्शन म्हणजे त्याच्या सगळ्या ट्रूथ व्हॅल्यूज फॉल्स येतील। बघा येतील का नाही? आता बघा, प्राइम कंपोनंट्स काय दिसतात? तर फक्त पी दिसतोय, म्हणजे पहिला कॉलम पी चा आला, त्याचे रोज असतील टेबलचे फक्त दोनच, एक झाला ट्रू एक झाला फॉल्स। आता निगेशन पी, निगेशन पी काय सांगतो? पी ट्रू असेल तर निगेशन फॉल्स झालं, पी फॉल्स असेल तर त्याचं निगेशन झालं ट्रू। आता हे दोन्ही आपल्याला अँड नी जोडायचे, एक आहे पी आणि एक आहे निगेशन पी, आपल्याला अँड नी जोडायचे। मग आता बघा, अँडचं टेबल आपण कसं लक्षात ठेवलंय? तर दोन्ही ट्रू असतील, म्हणजे तुमचं टेबल आपल्याला सांगतो दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू। बघा टेबल आठवा,
हे दोन्ही ट्रू असतील तरच हे ट्रू आहे, अदरवाइज इट इज फॉल्स. मग आपण तेवढंच शोधणार आहे, दोन्ही ट्रू आहेत का नाही आहे, दोन्ही ट्रू आहेत का नाही आहे. सो अदरवाइज इट इज फॉल्स. म्हणजे बघा बरं, तुमच्या स्टेटमेंट पॅटर्नचा जो त्या ट्रूथ व्हॅल्यू झाल्या या सगळ्याच फॉल्स झाल्या. म्हणजे कॉलमचा लास्ट कॉलम जो या टेबलचा जो लास्ट कॉलम आला हा सगळा फॉल्स झाला. त्यामुळे हे स्टेटमेंट पॅटर्न जे आहे, हे स्टेटमेंट पॅटर्न काय, कॉन्ट्राडिक्शन आहे. आता पुढचं आहे कॉन्टिंजन्सी. आता या कॉन्टिंजन्सीमध्ये काय बघा, स्टेटमेंट पॅटर्न विच इज नायदर टॉटोलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन इज कॉल्ड कॉन्टिंजन्सी. एखादं स्टेटमेंट पॅटर्न घेतलं आणि हे स्टेटमेंट पॅटर्न टॉटोलॉजी नाही, नायदर टॉटोलॉजी म्हणताय म्हणजे टॉटोलॉजी नाही, नॉर कॉन्ट्रडिक्शन म्हणजे ते कॉन्ट्रडिक्शन पण नाही, तर अशा वेळेला त्याला आपण म्हणणार आहे कॉन्टिंजन्सी. टॉटोलॉजीमध्ये काय होतं, तर सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू या ट्रू येतात. कॉन्ट्रडिक्शनमध्ये काय होतं, सगळ्या ट्रूथ व्हॅल्यूज या फॉल्स येतात. मग जर एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू ट्रू पण नाही आहेत आणि सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स पण नाही आहेत, म्हणजेच काय असेल, तर त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज ह्या काही ट्रू असतील तर काही फॉल्स असतील, म्हणजे ट्रू पण आहेत आणि फॉल्स पण आहेत काही, तर अशा वेळेला त्याचा त्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण म्हणणार कॉन्टिंजन्सी. बघा फॉर एक्झाम्पल ही सगळी आहेत, पी अँड क्यूचं टेबल बघितलं आपण, किंवा पी इम्प्लाय निगेशन क्यू बघितलं, किंवा पी आर निगेशन क्यू बघितलं, तर हे सगळे आपल्याला कॉन्टिंजन्सी मध्ये येतात. त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू काही ट्रू आहेत काही फॉल्स आहेत. आता बघा आपण हे प्रूव केले, सॉरी हे प्रूव केले, मग आता काय येतं बघा, तुम्ही प्राईम कॉम्पोनंट्स काय, पी पण दिसत आहे क्यू पण दिसत आहे. मग आपण पहिला कॉलम लिहिला पी, दुसरा कॉलम लिहिला क्यू, आता दोन आहेत त्यामुळे चार रोज आपलं टेबल तयार होणार. पीच्या दोन ट्रूथ व्हॅल्यू ट्रू, दोन फॉल्स. या दोन ट्रू समोर क्यूची एक ट्रू एक फॉल्स, दोन फॉल्स समोर क्यूची एक ट्रू एक फॉल्स, हे आपलं लक्षात आलंच असेल आतापर्यंत. आता नंतर आपल्याला करायचं निगेशन क्यू, म्हणजे जसं पीचं निगेशन करायचं तसंच क्यूचं करायचं. आता या क्यू कडे बघायचं, क्यूची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे आणि त्याचं निगेशन काय होईल, फॉल्स. क्यूची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे त्यावेळेस त्याचं निगेशन काय होईल, ट्रू होईल. क्यूची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे त्याचं निगेशन झालं फॉल्स. क्यूची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे त्याचं निगेशन झालं ट्रू. जसं तुम्ही पीचं केलं तसं आता क्यूचं टेबल कॉलम बघायचं आणि त्याचं निगेशन करायचं. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही पी काढला, निगेशन क्यू पण काढला, आता हे इफ देननी जोडायचे आपल्याला. मग इफ देननी जर जोडले तर आपलं स्टेटमेंट काय आहे आता, तर हे आहे इफ पी देन निगेशन क्यू असं वाक्य. आता त्याचा तिसरा कॉलम आहे आपला, पुढचा कॉलम आला, या कॉलम मध्ये आपण काय करणार आहे, तर इफचं स्टेटमेंट आहे पी आणि देनचं स्टेटमेंट आहे निगेशन क्यू. मग आता इम्प्लिकेशनचं टेबल आपल्याला काय सांगतं, इम्प्लिकेशनच्या टेबलमध्ये आपण काय लक्षात ठेवलंय, तर पी इम्प्लाइज क्यू मध्ये काय होतं, तर इफचं स्टेटमेंट ट्रू असेल आणि देनचं स्टेटमेंट फॉल्स असेल तर इम्प्लिकेशन फॉल्स होतं, अदरवाइज इट इज ट्रू. मग आता आपण तेच शोधणार, इफचं स्टेटमेंट ट्रू आणि देनचं स्टेटमेंट निगेशन क्यू. इफचं स्टेटमेंट पी आहे आणि देनचं स्टेटमेंट निगेशन क्यू आहे, मग ते काय झालं, तर आपण शोधणार आहे इफचं स्टेटमेंट पी क्यूचं देनचं स्टेटमेंट निगेशन क्यू. ते आपण शोधणार कसं बघा, आता पहिलं ट्रू दुसरं फॉल्स. मग आपण शोधणार काय, तर पी ट्रू आहे आणि निगेशन क्यू फॉल्स जिथं असेल तिथे हे झालं फॉल्स. आता बाकीच्या ठिकाणी कुठंच तसं नाही आहे बघा, त्यामुळे हे झालं ट्रू. त्यामुळं एक ट्रूथ व्हॅल्यू आपली आली फॉल्स, राहिलेल्या तीन आल्या ट्रू, त्यामुळे हे झालं आपलं कॉन्टिंजन्सी. म्हणजे पी इम्प्लाइज निगेशन क्यू झाला कॉन्टिंजन्सी. आता तसंच आपल्याला दुसरंही करता येईल बघा, पी ऑर निगेशन क्यू करूयात. कुठला कुठला कॉलम घ्यायचा आहे, निगेशन क्यू एक घ्यायचा आहे आणि पी एक घ्यायचा आहे, आणि हे दोन आपल्याला ऑर निवडायचे. आता ऑरचं टेबल आपण लक्षात कसं ठेवलंय, तर ऑरचं टेबल आपल्याला सांगतं दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाइज इट इज ट्रू. बघा बरं, दोन्ही फॉल्स कुठे आहेत का, इथे, म्हणजे ही व्हॅल्यू झाली फॉल्स. बाकीच्या ठिकाणी सगळीकडे ते काय असेल, ट्रू असेल.
म्हणजे पुन्हा बघा, याच्यामध्ये काय झालं, काही ट्रूथ व्हॅल्यू या फॉल्स आहेत तर काही ट्रू आहेत, त्यामुळे पुन्हा हे काय झालं तर कॉन्टिंजन्सी झालं. एक नोट आपण बघतोय, इम्पॉर्टंट टेबल फॉर ऑल कनेक्टिव्स. हे टेबल आपण मागच्या लेक्चरला पण बघितलं होतं, पी आणि क्यू आहे, हे पहिले दोन कॉलम आहेत, तिसरा कॉलम आपण केला पी अँड क्यूचा, पुढचा कॉलम केला पी ऑर क्यूचा, पी इम्प्लाइज क्यू, पी इफ अँड ओनली क्यू आणि निगेशन पी, हे सगळे टेबल आपण बघितलेले आहेत. हे कंजंक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन, बाय इम्प्लिकेशन आणि निगेशन या सगळ्यांचे टेबल आपण बघितलेले. लक्षात कसं ठेवणार आहे तुम्ही, पी आणि क्यू या दोन्ही ट्रू असेल तर त्याचं अँडचं कॉलम झाला ट्रू, अदरवाईज इट इज फॉल्स. पुन्हा डिसजंक्शन काय असतो, दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाईज इट इज ट्रू. इम्प्लिकेशन, पहिला ट्रू, इफचं स्टेटमेंट ट्रू, देनचं स्टेटमेंट फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाईज इट इज ट्रू. बाय कंडिशनल काय असतो, दोन्ही सेम असेल, आयदर ट्रू ऑर फॉल्स, तर ते झाले ट्रू, अदरवाईज इट इज फॉल्स. आणि निगेशन काय असतं, तर ट्रूचं निगेशन झालं फॉल्स आणि फॉल्सचं निगेशन झालं ट्रू. पुढची नोट बघा, इन अ स्टेटमेंट पॅटर्न डिफरंट सिम्बॉल्स आर कन्सिडर्ड इन द फॉलोइंग प्रायोरिटीज. आता आपले हे जे सिम्बॉल्स आहेत, निगेशन, अँड, ऑर, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन, हे जे सगळे सिम्बॉल्स आहेत, हे सिम्बॉल आपण स्टेटमेंट पॅटर्न सिम्प्लिफाय करताना किंवा टेबल तयार करताना कुठला कुठला आधी सिम्प्लिफाय करणार ते बघणार. ह्या प्रायोरिटीज आहेत, म्हणजे यानुसारच गेलं पाहिजे, कुठलाही सिम्बॉल आधी वापरायचं नाही किंवा कुठलाही कॉलम आधी करायचं नाही. आधी आपण निगेशन करणार, कुठल्याही प्राइम कंपोनंट जे असतील त्याचं निगेशन करायचं, मग अँड ऑर करायचे, आणि मग इम्प्लिकेशन आणि बाय इम्प्लिकेशन करायचं. या ऑर्डरनीच आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न.